ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय। मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री आहेत। टेरर फंडिंग प्रकरणामध्ये मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहेत, मात्र वैद्यकीय उपचारासाठी सध्या कुर्ल्यातल्या क्रिटिकल केअर रुग्णालयात ते आहेत। हॉस्पिटल रिपोर्टची कोर्टानं तपासणी केलेली आहे। मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष PMLA कोर्टात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, काय म्हटलं कोर्टानं जामीन नाकारताना? अविलास, 11 वाजेपासून या युक्तिवादाला सुरुवात झाली होती आणि अगोदरच दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला होता आणि आज जामिनावर निर्णय होता। मात्र जामीन अर्ज जो आहे तो सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की नवाब मलिक हे गेल्या 5 महिन्यांपासून कुर्ल्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यामुळे कोर्टानं हॉस्पिटलच्या रिपोर्टची पूर्ण छाननी केलेली आहे आणि त्यांचं असं मत झालेलं आहे की जो नवाब मलिक आहे त्यांना जामीन अर्ज देणं योग्य नाही आणि त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। त्यांच्या वकिलानं युक्तिवाद केला होता की सध्या त्यांची प्रकृती बरी नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जामीन मिळावा, मात्र कोर्टानं हे न ऐकता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नवाब मलिक यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही आहे। त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं, मागणी केलेली होती की त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात यावा, पण सगळी पडताळणी केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज कोर्टात नेमकं काय घडलं, कोर्टानं काय म्हटलं की हा जामीन आम्ही नाकारतोय? पहिला सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी कोर्टानं आपल्या निरीक्षणामध्ये नोंदवल्या आहे। एक म्हणजे की मेडिकल ग्राउंडवर नवाब मलिक कुटुंबियांनी जामिनासाठी अर्ज केला होता, अर्थात नवाब मलिक यांनी आणि त्यांच्या वकिलांनी सुद्धा त्याच प्रकारचे आर्ग्युमेंट केले होते। पण आपल्याला माहिती आहे की ईडीच्या परवानगीनं सुद्धा कुर्ल्यातील खासगी रुग्णालय जे क्रिटिकल केअर रुग्णालय ज्या ठिकाणी नवाब मलिक कुटुंबियांनी त्यांना ॲडमिट केलं होतं किंवा त्यांनी मागच्या वेळेसच त्यांना कोर्टानं परवानगीसुद्धा दिली होती, जर का मेडिकल कारणासाठीच त्यांना उपचार करायचे असेल तर त्यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात आम्ही त्यांना दाखल केलेलं आहे। हे महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की टेरर फंडिंग प्रकरणामध्ये की जी गोवाला कंपाऊंडची जी मूळ जागा होती, प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी हे नवाब मलिक यांना हे स्पष्ट केलं होतं आणि याचमुळे या प्रकरणामध्ये जे गांभीर्य जे आहे ते अधिक तपास एजन्सीकडनं जे कागदपत्र किंवा तपास आमच्यासमोर कागदपत्र पुरावे सादर केले जात आहेत त्यांना जाणून येत आहे। एकंदरीत टेरर फंडिंग प्रकरणामध्ये ईडीनं नवाब मलिक यांच्यावर जे आरोप ठेवलेले आहेत ते न कळत किंवा कळत कोर्टानं मान्य केल्याचं आज स्पष्ट झालं आहे। आज नाही तर दुसऱ्यांदा हा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे। नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। खरं त्यांना दिलासा मिळायला आज असं वाटत होतं, पण मेडिकल ग्राउंड प्रकरणामध्ये त्यांच्यावर कोणतेही उपचार करायचे असतील, जर त्यांचा किडनीचा प्रॉब्लेम असेल, न्यूरोचा प्रॉब्लेम असेल, तर तशा प्रकारच्या कोणत्याही उपचार करण्यासाठी कोर्टाची हरकत नाही आणि ईडी किंवा तपास एजन्सीसुद्धा हरकत नसावी असंसुद्धा निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। एकंदरीत नवाब मलिक यांना आजही कोणता दिलासा मिळालेला नाही। विलास, धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। उद्या पुढच्या बातमीकडे बात